पारनेर तालुक्यातील अळकोटी उपकेंद्रामध्ये अतिभार असल्यामुळे खूप मोठी समस्या निर्माण झाली होती। बुधवारी 5 MVA क्षमतेचे रोहित्र अळकोटी उपकेंद्रामध्ये दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे। या रोहित्राचा लाभ हा मस्केवाडी चोंबूत व रेनवडी गावाला होणार आहे। फिडरच्या मंजुरी बाबतचे पुरावे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मीडिया समोर दाखवले। अळकोटीसाठी सुद्धा 5 KVA फीडर प्रस्तावित आहे, त्यामुळे 8 ते 9 गावांचा प्रश्न सुटणार आहे। मात्र सध्या या कामाच्या श्रेयवादावरून सेना राष्ट्रवादीमध्ये चांगलीच झुंपली आहे। अळकोटी येथे अळकोटी गणातील सरपंच व कार्यकर्त्यांनी सदर प्रश्न मार्गी लावल्यामुळे अहमदनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दातेसर यांचे अभिनंदन करत सत्कार केला आहे। यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष येवले, विभाग प्रमुख उजागरे, अळकुटीच्या सरपंच डॉक्टर कोमल भंडारी, उपसरपंच शरद घोलप, गारखिंडीचे सरपंच निवृत्ती चौधरी, कळसचे सरपंच राहुल गाडगे, माजी सरपंच भरतरी काणे, रेनवडीचे माजी सरपंच भीमसेन येवले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना अळकोटी गणातील सरपंचांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहुयात बातमी विस्ताराने। सन्माननीय उपस्थित असलेले सर्व मान्यवर व दाते सरांचं पहिल्यांदा मी स्वागत करते। विजेची समस्या ही खूप मोठी होती आमच्या गावासाठी व इतर सर्व जवळपासच्या गावांसाठी। आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला। आम्ही ठाकूर साहेबांना खूप वेळा भेटलो। जेव्हा जेव्हा ठाकूर साहेबांकडे गेलो तेव्हा सरांना कधीही कॉल केला तर सर तिथं उपस्थित होते। त्यानंतर सरांनी ऊर्जा मंत्री प्राजक्ता तनपुरे साहेबांचा अपॉइंटमेंट घेतली। आम्ही तिथं भेटायला गेलो। मंत्र्यांनी त्यांच्या परीनेही काम केले, त्यांचे आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। पारनेर तालुक्यामध्ये सत्ता नसतानासुद्धा दाते सरांनी अनेक लाखो रुपयांचा निधी आम्हाला दिलेला आहे। हे ज्वलंत उदाहरण दाते सरांचं आहे। त्यांनी अनेक निधींच्या कामामध्ये तसेच या फिलरच्या कामामध्ये खूप सहकार्य आम्हाला केलेलं आहे। परंतु काल परवाच्या या सोशल मीडिया म्हणजे यांचं घरचं दुकान झालेलं आहे। यांना वाटेल त्या कमेंट सोडतात, खोट्या बाबी सोडतात, लगेच त्याचं श्रेय मिळवतात। परंतु आम्हाला समाज काही इतका मूर्ख नाही आहे। समाज जाणता आहे हे सोशल मीडियाचे यांचे जे कबूतर आहे सोडलेले हे समाज तिथे सोशल मीडियावरच ठेवणार आहे हे मात्र नक्की आहे। त्यामुळं दाते सरांनी व शिवसेना पक्षाने कायमच अळकोटी गावावर खूप प्रेम दिलेलं आहे। महत्त्वाचं स्थान आमच्या गावासाठी दिलेलं आहे। आत्ता जो फिडर दिलेला आहे याचा लाभ चोंबूत, रेनवडी व मस्केवाडी ह्या गावांसाठी झालेला आहे। आम्ही परत 5 KVA फिडर मागवलेला आहे। त्याचं फक्त टेंडर राहिलेलं आहे, तो पण 1 महिन्यांमध्ये बसवणार आहे असं ठाकूर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आमची ठाकूर साहेबांना विनंती आहे की तो फिडर आम्हाला महिन्याच्या आत तुम्ही तो बसवावा व आमचा शेतकरी सुखी व्हावा। आणि परत एकदा दाते सरांचं माझ्यातर्फे व संपूर्ण इथं आलेल्या सरपंचांच्या तर्फे समस्त अळकोटी ग्रामपंचायततर्फे मी खूप खूप आभार मानते। आमच्या गावावर असेच प्रेम राहू द्या। धन्यवाद। जय महाराष्ट्र। परिसरात 2 वर्षापासून विजेची एकदम टंचाई, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या वावरात जाईपर्यंत सुद्धा पाणी पोचत नव्हते। त्यामुळं दाते सरांच्या माध्यमातून ह्या परिसरातील जेवढे 9-10 गाव आहेत ह्या गावातील सर्व सरपंच एकत्रित आपले ऊर्जामंत्री तनपुरे साहेब यांच्याकडे जाऊन त्या पद्धतीने आपल्याला ज्या फिडरमध्ये बदल पाहिजे होता तो मोठा फिडर आपल्या अळकुटीमध्ये दाखल झालेला असून त्याचं आता 2 दिवसात सुरू पण होईल। त्यामुळे नक्कीच ह्या समस्येपासून थोडीशी आपल्याला मुक्तता मिळणार आहे। आणि दुसरा एक फिडर मंजूर झालेला असून लवकरच तोही आपल्या अळकुटीकारांच्या सेवेत दाखल होईल। तरी यापुढे आपल्याला जे श्रेयवादावर जे काही नाट्य चाललेले तर त्यावर कोणी जास्त भाषण न करता आपण आपल्या पद्धतीने जे काम केले ते सगळ्यांना दाखवलेले त्याचे पुरावे आपण काल व्हॉट्सअपला अनेक मीडियावर टाकलेले आहेत। त्यामुळे जनतेला माहिती कोण काम करतंय कोण नाही करत, 2 वर्षापासूनचे ज्या अडचणी होत्या या परिसरातल्या त्या आपण आपले नामदार विजय रावटी साहेब व दाते सर भोसले साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून आपण जवळजवळ पूर्ण केलेलं आहे। आणि नवीन फिडर येईल त्यावेळेस तर पूर्ण आपल्या या भागाची नक्कीच म्हणजे पाण्याची किंवा लाईटीची समस्या कमी होईल असं मला वाटतंय। गारखंडे येथील मी निवृत्ती भवन चौधरी सरपंच। गेली 2 वर्षापासून जी लाटेची समस्या होती त्या लाटेच्या समस्याबाबत अळकुटी गणातील सर्व सरपंच आम्ही दाते सरांक आणि माजी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय रावटी साहेब, भोसले साहेब, शेळके साहेब यांच्या सर्व माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा केला। आणि पाठपुरावा केल्याच्या नंतर
दाते सरांच्या माध्यमातून ऊर्जा मंत्री यांना भेटलो। भेटल्याच्या नंतर त्यांनी दाते सरांना शब्द दिला आणि आज आळकुट या ठिकाणी 5-6 फिटर बसलेला आहे, त्यामुळे सर्व शेतकरी समाधान आहेत। अजून एक फिटर 1 महिन्यात बसणार आहे, त्यामुळे आमच्या सर्व आळकुट गणातील सर्व शेतकऱ्यांची समस्या सुटणार आहे। म्हणून दाते सरांचं, आमदार विजयराव अवटे साहेबांचं, त्याचप्रमाणे भोसले साहेब असतील, शेळके साहेब, या सर्वांचा आभार मानतो, धन्यवाद देतो आणि थांबतो। मी कळस सरपंच माजी सैनिक राहुल गाडगे बोलतोय, गाडगे येथे जो म्हणजे इलेक्ट्रिकचा जो प्रॉब्लेम होता इथल्या पंचक्रोश आळकुटी पंचक्रोशमध्ये इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम होता, तो म्हणजे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी दाते सर आणि आम्ही सर्व मिळून राहुरी या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी ऊर्जा मंत्री प्रज्योत तनपुरे साहेब यांना भेटलो। त्यांना भेटल्यानंतर त्यांना सगळा म्हणजे इथला सर्व प्रॉब्लेम आम्ही सांगितला आणि सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की येत्या 2 महिन्याच्या आत आम्ही तुम्हाला जो 5 KV नवीन ट्रान्सफॉर्मर देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि तो ट्रान्सफॉर्मर आज आळकुटी या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे। श्रेय कोणीही घ्या, पण याच्यामध्ये शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल हे आम्ही शिवसेनेमार्फत म्हणजे जाहीर आश्वासन देतो आणि दाते सरांचं, सर्व शिवसैनिक बांधवांचं मी आभार मानतो की तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीने साथ दिली त्या पद्धतीने आम्ही काम करू, धन्यवाद। या ठिकाणी आळकुटी उपकेंद्रामध्ये जो 5 KV फिटर बसलेला आहे त्याच्या श्रेयवादावरून सर्वांना माहीत आहे का पेपरला व्हॉट्सअप ग्रुपला कसा श्रेयवाद चालू आहे, परंतु येथे सर्व शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे, श्रेयवाद घेण्यापेक्षा काम होणं महत्त्वाचं आहे। आणि हे काम करत असताना मी विभागप्रमुख या नात्याने सर्व सरपंचांना आम्ही एकत्रित केलं, मग ते गारखिंडी सरपंच असो, कळसचे असो, शिरी कासारी, पाडळेआळी, रेणवडी, चोंबोज, मस्केवाडी आणि आळकुटी आम्ही सर्वांचं एकत्र येऊ। ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, अळकुटी।